आमचं दुर्दैव कदाचित आम्हाला
शिक्षण पद्धतीची जानकारी माहिती होते का असं का कारण आम्हाला वाचन संस्कृतीचा अंगच नव्हता आजही ते सांगतो व्हिडिओ कसा होतो तहसीलदार कसा होतो एसडीओ कसा होतो आणि मी ज्या पदावर होतो त्या पदाचं नाव सांगितलं तर तुम्हाला समजत नाही ते पद काय होतं मी जिल्हा स्तरावरचा एक असा अधिकारी म्हणून निवृत्त झालो आहे की ज्याचं जिल्हा स्तरावरचं प्रोटोकॉल असतं माहिती आहे का प्रोटोकॉल समजतो म्हणजे अधिकाऱ्यांचा मानाचा क्रम म्हणून घेतो तसा आपण ते पण म्हणूया आपण तर जिल्हा स्तरावर जितके अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचा जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पदावर निवृत्त झालो पण त्या पदाचं नाव त्यांनी कोणाला सांगितलं तुम्हाला समजणार नाही आधी समजणार पहिल्या क्रमांकावर प्रोटोकॉल मध्ये असतात आता बदललं असेल प्रोटोकॉल इतक्यात तुम्हाला माहित नाही पण पहिल्या क्रमांकावर प्रोटोकॉल मध्ये असतात जिल्हाधिकारी कलेक्टर दुसऱ्या क्रमांकावर असतात एसपी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि तिसऱ्या क्रमांकावर मी ज्या पदावर होतो ते असतं आणि चौथ्या क्रमांकावर जिल्हा परिषदेचे सीईओ असतं त्या पदावर मी नियुक्त झालोय तरी त्या पदाचं नाव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते काय आहे माहित नाही आधी करणाऱ्या तुम्हाला विचारलं की आधीच कुठेही बोलले आहे तुम्हाला सांगता येणार नाही त्या पदाचं नाव आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था याच्यात ना उपशब्द म्हणून कठीण आहे कारण उप म्हटलं म्हणजे काय होतो हा कोणीतरी सबॉर्डिनेट कारण उप म्हटलं की मग सबॉर्डिनेट म्हणून मी नेहमी सांगतो की माझं पद लिहिताना दोन सामान्य बोलतो जिल्हा निबंधक आहे निवृत्त जिल्हा निबंधक कारण उप म्हटलं की मग पुन्हा प्रश्न येतो त्या कुठला तरी एक अजून एक निबंधक असेल ना मग हा उप असेल ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एक पद माहीत असणार किती आहे राहत होते ना एका माहिती आहे कुठे आहे ऑफिस आहे गोंदियाचं कुठे ऑफिस कुठे आहे गोंदियाचं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था इंग्रजी मेरा टीडीआर म्हणतात याचा ऑफिस कुठे आहे पुढे तुम्ही बस स्टँड पाहिलंय का बस स्टँडच्या जवळ ते आपलं काय आहे हे सेनेचं मुख्य एक ऑफिस आहे ना त्या ऑफिसच्या मागे याचं काम काय असतं याचं काम काय असतं माहिती आहे का ग्रामीण अर्थव्यवस्था कशावर अवलंबून आहे आणि शेती कशावर अवलंबून आहे शेतीला जर कर्ज मिळालं नाही शेतकरी शेती करू शकतो का हा कर्ज करून उपलब्ध करून देतो आणि कर्ज उपलब्ध केल्यानंतर ते परतफेड करू शकत नाही माफी कोण करतो हे काम घ्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचं बाजार समिती माहित आहे माहिती ना ग्रेन मार्केट त्याचा अधिकारी कोण माहित नाही वाचतच नाही जितक्या सहकारी बँका आहेत मग ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो जनता सहकारी बँक असो महिला सहकारी बँक असो आपल्या इथली कुठलीही बँक असो या बँकेवर नियंत्रण कोणाचं असतं माहित नाही मी ज्या पदावर होतो त्या पदाचं असतं मग त्या पदासाठी किती लोक प्रयत्न करतात एमपीएससी मध्ये कारण त्या पदावर जाण्यासाठी एमपीएससी मार्फतच डायरेक्ट जाता येते प्रमोशन नाही जातात काही लोक नाही असं नाही कारण प्रमोशन प्रत्येक ठिकाणी आहेच परंतु डायरेक्ट त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न किती लोक करतात करत नसतील तर का करत नाही त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर का नाही 1950 मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा 26 जानेवारी 1950 ला काय झालं भाषा प्रश्नाला तुम्ही सांगा ना काय झालं 26 जानेवारी 1950 ला काय झालं संविधानाला आपण स्वीकार बरोबर आहे का चुकत नाही ना मी आणि त्यावेळेस सरकार निवडलेलं होतं की
एकोणीसशे बावन्न लोकांनी केव्हा निवडून दिलं? आपण लोकशाही म्हणतो ना भारतात, पण भारताच्या लोकशाही आहे तर पहिलं सरकार केव्हा निवडलं? बावन्न एकावन्न बावन्न माहिती तपासा बावन्न एकोणीसशे बावन्न परंतु भारतीय संविधानामध्ये पहिलं संशोधन केव्हा झालं? आपण 26 जानेवारी 1950 संविधान स्वीकारलं आणि त्या संविधान स्वीकारल्यानंतर पहिलं संशोधन केव्हा झालं? 1951 1951 मध्ये निवडलेलं सरकार होतं की नेमलेलं? मग ज्यांना संविधानामध्ये थोडीशी माहिती आहे ते मला सांगा की संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार नेमलेल्या सरकारला असतो का? आंबेडकरांनी हा अधिकार दिला होता का? कारण त्यावेळेस कायदा मंत्री आंबेडकर होते. पण या संविधानाच्या संशोधनाचं विधेयक कायदा मंत्र्यांनी मांडलं नाही. कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकारच नाही, आम्हाला मांडता येत नाही. आंबेडकरांनी ते संविधानाचं विधेयक मांडायला नाकारलं. सांगितलं नाही, अधिकार नाही ते लोकसभेत. त्यावेळी नेमलेली आहे, निवडलेली नाही. मग कोणी मांडलं? नाव घेत नाही कारण ते नाव घेतल्यानं मला पाप लागलं. कोणी मांडलं आणि त्याच्यातून काय केलं माहितीये तुम्हाला? तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 32 माहित आहे का? मी वाचनाबद्दलच बोलतोय, वाचन संस्कृतीबद्दलच बोलतोय, वाचन प्रेरणा दिल्यामुळे वाचनाची प्रेरणा मिळेल म्हणून बोलतोय. आपल्या भारतीय संविधानाचं आर्टिकल 32 याला कलम म्हणत नाही, आर्टिकल म्हणतात अनुच्छेद म्हणून. आर्टिकल 32 काय आहे? की भारतातल्या कुठल्याही नागरिकाला जर त्याच्या कुठल्याही स्वातंत्र्याचा जर इन्फ्रिंजमेंट झालं तर त्याला हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागता येते. बरोबर? हे सगळ्यांना लागू आहे ना? सगळ्या भारतातल्या सगळ्या नागरिकांना हा कलम सॉरी अनुच्छेद 32 आर्टिकल 32 लागू आहे का? नाही. शेतकऱ्यांना हा लागू नाही. 1951 च्या पहिल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंट मध्ये त्यावेळच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचा हा अधिकार काढून टाकला. आर्टिकल 31 ए की बी जे काय असते का माहिती आहे तुम्हाला का? नाही माहित तुम्हाला? दोन देत नाही. आजच्या 6 महिने कोणी मलाही माहिती होतो. मी एलएलबी आहे आणि 1981 मध्ये एलएलबी झालोय एनएलबी कॉलेज म्हणून. आणि कॉन्स्टिट्यूशन या विषयामध्ये मला 80% मार्क्स होते. तरी मला ही माहिती नव्हती. आता 6 महिने पूर्वीपर्यंत मला ही माहिती नव्हती आणि म्हणून मी जिथे जातो तिथे याची माहिती देतो. शेतकऱ्यांना हा अधिकार नाही. त्याच्यावर कितीही अन्याय केले तरी आपल्या शेती संबंधाने त्याला कुठल्याही कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. त्यावेळच्या पंतप्रधानांनी नेमलेल्या लोकसभेच्या संविधान संशोधनाद्वारे तो अधिकार काढून टाकला आहे. आर्टिकल 31 ए या कोणता शब्द टाकून आणि म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या केली तो पर्यायच नाही. काय करणार माझ्यावर शेतकरी म्हणून जर काही अन्याय होत असतील आणि ते अन्यायाची मला दादच मागता येत नाही पुढे. सगळ्यात मोठं कोण दाद मागण्याचा अधिकार? कोण? हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट. तिथे मला दादच मागता येत नाही तर मग मी काय करणार? आत्महत्येचा पर्याय कुठे? दुसरा पर्यायच नाही. तेवढंच नाही पर्याय, कर आत्महत्या. पण आत्महत्या करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण करतो? पुरुष करतो की स्त्री? स्त्री का नाही करत? त्याच्याबद्दल सांगतो. या पृथ्वीवर जर ओरिजिनल कोणी असेल तर ती स्त्री. पुरुष नंतर आलेला उपरा काही सांगतो तुमच्या धर्मग्रंथ. तुमचे धर्मग्रंथ ते काही सांगते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं किंवा सिद्ध होत असलेलं प्रमेय आहे. या पृथ्वीवर सगळ्यात प्रथम स्त्री आहे आणि त्यानंतर पुरुष आला. परंतु जेव्हा पुरुषाला कळलं स्त्री ही माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे प्रत्येक बाबतीत, तेव्हा पुरुषांनी कट करून स्त्रीला तिथल्या कोंडायचा प्रयत्न केला आणि कोंडला. आपल्या महाराष्ट्रात तरी महात्मा फुलेंनी तो पिंजरा पहिल्यांदा तोडला.
मी इतक्या कोणी बसताय त्या महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं ते कर्तृत्व आहे ज्याच्यामुळे आज तुम्ही जे येता इंदिरा गांधी पंतप्रधान होऊ शकल्या कदाचित त्याचंही कारण ते तरी त्यांना नसलं तरी त्याचा एक अनुभव तुम्हाला सांगतोय मी मध्य प्रदेशात गेलो होतो आता मागच्या जानेवारीमध्ये तर दुर्दैवाने माझी थांबण्याची जी व्यवस्था होती त्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेली त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 पर्यंत मुली आहेत मी सहज त्या मुलींना विचारलं मध्य प्रदेशातल्या त्या मुलींना विचारलं की तुम्हाला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं नाव माहित आहे का एकाही मुलीला मध्य प्रदेशातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेचं नाव माहित नव्हतं वाचन संस्कृती अर्थात निगोडसरे बोलले आमचे दावीद साहेब बोलले सरसरी बोलले डिजिटल युग आहे वाट डिजिटल युग मला डिजिटल युग माहित नाही का मी जितकं डिजिटल युग मध्ये आणि सोशल मीडियावर लिहितो तिथं कोणी लिहित नसेल रोज लिहितो आमदार स्वामीने सांगितलं आता ते निगोडसरांनी सांगितलं रोज काहीतरी लिहित जावे मी रोज लिहितो सोशल मीडियावर एकही दिवसात कोणा जात नाही मी कोणत्या तरी दिवशी 3-3, 4-4 माने ब्लॉग म्हणते मी पोस्ट असतात माझ्या वाघवर जे डिजिटल इंडिया किंवा डिजिटल युग आलं म्हणून वाचन संस्कृती कमी झाली ही फक्त अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे की मी म्हणत नाही तर पुण्यावरून एक मासिक आणि एक साप्ताहिक काढणारा आणि प्रकाशन व्यवसाय चालवणारा घनश्याम पाटील नावाचा एक 35 वर्षाचा युवक आहे त्यांना अजून लग्न केलेलं की कर्म नाही म्हणतो त्यानं पूर्ण आपलं पाहून घेतलेलं आहे या मराठी साहित्यासाठी मराठी संबंधाने वाचन संस्कृतीसाठी त्यांचं म्हणणं आहे की वाचन आम्ही डिजिटल युगामुळे किंवा डिजिटल युगात असल्यामुळे आम्ही वाचन वाचत नाही किंवा वाचन संस्कृती केली हे म्हणणं म्हणजे नुसती अंधश्रद्धा आहे त्याच्या दुसरं काहीच नाही तुमच्याकडे कितीही मोठं नॉलेज असो काही असो पण एखाद्या पुस्तकात तुम्ही जे वाचलेलं आहे मोबाईलवर ते पुन्हा वाचायचं असेल आणि ते पुन्हा रिकॉल करायचं असेल मोबाईलवर ताबडतोब म्हणते का घडवू शकता का आणि पुस्तकात घडवू शकता ना ताबडतोब आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाता तेव्हा तुम्हाला कितीतरी लोकांना टॅकल करावं लागतं पुस्तकासोबत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला फक्त स्वतःलाच टॅकल करावं लागतं की त्यांना मधला टॅकल करायची आवश्यकता नसते पुस्तक स्पष्ट लोकांनी म्हटलं पुस्तक हा असा एक मित्र आहे की त्याला तुम्ही दुत्कारा त्याला तुम्ही लात मारा त्याला तुम्ही शिव्या द्या तो तुमची दोस्ती कधीही तोडत नाही तुम्हाला तो पूर्ण 100% विश्वासाने तुमची दोस्ती तुमची मैत्री तुम्ही बोलतो असं हे पुस्तक आहे ही पुस्तकी संस्कृती आहे वाचन संस्कृती आहे माझ्याकडे मी सांगितलं की 5-6 हजार पुस्तकं माझ्या लायब्ररीत आहेत ती सगळी मी वाचली आहे कोणत्या पुस्तकात काय आहे ते मी सांगू शकतो मी काही कम्प्युटर नाही ज्या लखनशिहकडे करू शकतो तुम्ही काय नाही करू शकता सहज करू शकता म्हणून एसराम सर आणि गावी सरांचं उदाहरण दिलं की आम्ही स्वतः करू शकतो तुम्ही काय करू शकतो मी तुम्हाला अजून माझं उदाहरण देतो हा माझा हात जो आहे ना असा नव्हता हा ऍक्सिडेंटली झाला जानेवारी 2009 मध्ये माझा एक मोठा ऍक्सिडेंट झाला टाटा सुमो ने मी टाटा सुमो बसून होतो आणि समोर वाचतोय ना तुम्हाला एक विनंती काय की तुम्ही जर वाहन चालवत असाल तर 40 पेक्षा जास्त स्पीडने चालवू नका मी आताच बोललो की स्त्री ही पृथ्वीवर पहिल्यांदा आलेली आहे ओरिजिनल आहे पुरुषांपेक्षा शक्तिशाली आहे पण तुमचं वाहन चालवताना तुम्ही 40 च्या वर जर केला तर तुमचा मेंदू तुमच्या सोबत तेवढी साथ देत नाही समोरून एक कॉलेज कन्या स्कूटीने येत होती आपल्या बाजूने चालली होती माझा ड्रायव्हर टाटा सुमोने मी चालवलो होतो गडचिरोली पण ती घटना आहे अचानक ती मुलगी रोडवर आली तिला वाचवताना मोठा ऍक्सिडेंट झाला त्या टाटा सुमोने होतो ते पूर्णपणे नाकाम झाले आणि माझा हा हात पूर्णपणे बेकाम झाले पूर्ण तुटून गेला होता फक्त मास्क घातलं होतं त्याच्या शक्ती नव्हती पण त्याच्यासाठी मला जवळपास 4-5
शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. केल्या आज माझा हात कामास नाहीये. ताकवाचा हाती सुद्धा खायचे वेगळे ताकवाचे वेळ येतात ना तसा हात काहीच नाही त्याच्यामध्ये हे नाहीये. हे कमी होत म्हणून जुलै 2010 मध्ये कॅन्सरने माझी स्वस्ती केली. मला कॅन्सर झाला, किडनी कॅन्सर. माझी दुसरी किडनी काढून फेकली आहे, माझी एकच किडनी आहे. किडनी काढली. आता हे किडनीचा उपचार करताना बायोप्सीसाठी, कारण किडनी मध्ये झाले तर बायोप्सीसाठी ऑपरेशन केल्यानंतर बायोप्सीसाठी एक इंजेक्शन टोचून पाठीमागून त्या किडनी रिकामा भाग झाला. तिथे मास काढायचा होता आणि तो मास काढून बाहेर सुद्धा पाठवायचा होता. केला, पाठवला, परंतु काय झालं, त्या सुईची टोचली बायोप्सी करण्यासाठी माझ्या उरलेल्या किडनीचे मास काढण्यासाठी ती सुई माझ्या लहान आतडीला टोचली. माझ्या लहान आतडीला छिद्र पडलं. ते छिद्र पडल्यामुळे तिथे काय होतं, तो छिद्र कायम राहिला आणि मी जी काही खायचो त्याचा जो पेस्ट होता तो पेस्ट तिथून बाहेर निघायचा. मी 6 महिनेपर्यंत रोज ड्रेसिंग करून ऑफिसला जायचो. माझी पत्नी माझी ड्रेसिंग करून द्यायची. मला वाटलं की काहीतरी आपण पोस म्हणतो पोस निघतो. त्याचे खूप उपचार केले केले काही कळलं नाही. मग तेव्हा तो माझ्या एका डॉक्टरने म्हटलं की अमुक अमुक तुम्ही टेस्ट करून पहा. टेस्ट केलं तेव्हा कळलं की तुम्ही तो छिद्र माझ्या लहान आतमध्ये झाले. मग त्याचा ऑपरेशन करा तर कोणी डॉक्टर करायला तयार नाही. माहिती रिस्की आहे. हा ऑपरेशन केला तर वाचण्याची शक्यता कमी आहे. परंतु यवतमाळच्या संजीवन हॉस्पिटलमधून डॉक्टर देशपांडे होते, त्यांनी मी रिस्क घेतो. त्यांनी रिस्क घेतली पण त्यांनी सांगितलं की 15 दिवस तुम्हाला अन्न पाण्याशिवाय राहावं लागेल. म्हणजे राहून तो काय, पण जेव्हा मला राहावं लागलं अन्नाशिवाय आपण राहू शकतो पण पाण्याशिवाय 15 दिवस होतो अन्न आणि पाण्याशिवाय. आणि त्या डॉक्टरने ते बरं केलं की कशाच्या भरोशावर मी जगू शकलो. माझ्या वाचन संस्कृतीच्या भरोशावर. मी कविता करतो माझ्या त्या कविता करण्याच्या शक्तीवर. मी लिहितो, मी कथा लिहितो त्या कथा लिहिण्याच्या शक्तीवर. ही जी शक्ती माझ्यामध्ये निर्माण झालेली असेल ती माझ्या वाचनाने निर्माण झालेली. एवढी मोठी शक्ती मला तुमचं वाचन देते. तेवढं या वाचनाला जीवनात तुम्हाला काही करायचं असेल ते दशावक्षरमध्ये वाचाल तर वाचाल. अगदी 100% शब्द ह्या खरा. तुम्ही वाचाल तरच वाचाल, नाही तर घरावरून आपले फरक आहे. तोही जगतो, आम्ही जगतो. कुठेही हाकतो आम्ही, हाकत नाही कुठे. आम्हाला सांगितलं मोदी साहेबांनी कुठे हाकायचे. एवढाच फरक आहे. पण आम्ही जगावर नाही. आमचे जो फरक आहे तो फरक आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला वाचक संस्कृती वाढवावीच लागेल. वाचावंच लागेल जर वाचायचं असेल. आजच्या या वाचन प्रेरणाच्या दिवशी मला तुमच्यासोबत हेच माझं मत शेअर करायचं होतं. मी शेअर केलंय आणि शेवटी सांगतोय की मी जे काही बोललो आम्ही इथे जे बसल्यावर सुद्धा आम्ही जे काही बोललो ते तुम्हाला पटलं तरच सुटेल. नाही पटलं तर इथेच सोडा आणि बाहेर. तुमच्यापैकी किती लोकांनी भगवद्गीता वाचली मला माहित नाही. त्याचं उदाहरण आपण जे काय तुमच्या पूर्वज्ञांनी दिलंय या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय. या 18 अध्यायापैकी 17.5 अध्याय श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देतो. असं कर तसं कर. अर्जुन प्रश्न विचारतो त्याची उत्तर कृष्ण देतो. आणि शेवटी 18व्या अध्यायातल्या 63व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो यथेच्छसी तथा तू. म्हणजे मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे, तू समजून घेतलं आहे. प्रत्येक प्रश्न विचारणार शंका आपल्या प्रश्न केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे ते तुझं तू ठर. यथेच्छसी तथा तू. तसंच अष्टावक्र गीता या नावाचं अजून एक दुसरी गीता. अष्टावक्र या नावाचे एक ऋषी होते. ते 8 ठिकाणी वक्र होते म्हणून त्यांना अष्टावक्र म्हणतात. तर अष्टावक्र आणि राजा जनक विधी हे जनक त्यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे त्या संवादाचं एक पुस्तक आहे अष्टावक्र गीता. या अष्टावक्र गीतामध्ये सुद्धा अष्टावक्र ऋषी जेव्हा संभाषण करतो किंवा उपदेश देतो राजा जनकाला तेव्हा तिथेही तो सांगतो हेच शब्द वापरतो यथेच्छसी तथा तू. मला जे सांगायचं होतं मला ते ज्ञान होतं ते तुला सांगितलंय. तुला पटलं की नाही पटलं तू पहा. यथेच्छसी तथा तू मी तुम्हाला हेच सांगतो.
म्हणजे काय माहिती होतं.